पूर्वे पप्पा मागाशी लेट एवढे बोलत होता का तुझा, मी माझ मी हाताने करणार आहे, माझे मी हाताने खाणार आहे, इकडे बघ पूर्वे माझ्याकडे काय म्हणत होता पप्पा, काय म्हणले माझी मी हाताने करणार, मला तुझ्या हातचं खायचं नाही, मग माझ्या हातचं खायचं नाही तर स्वतः खाल्लेली भांडी तर उचलावी ना निदान, दुसऱ्याच्या जीवावर वजन कशाला ठेवायचं, मग असं लय मोठं मोठं बोलत होता मी, माझी मी हाताने करायला लागलो, याव झालं त्याव झालं, गॅस पण मलाच आणायला लावला, आणला कुणाकडनं तर मागून शेजा बाजाराकडनं जोडला गॅस, आणि आता म्हणजे स्वतः ही राहिला बाजाराकडनं नाही माझ्या आईकडनं आणलाय, ही हो का, ही असा राडा इथं पाणीपुरी खाऊन ठेवलाय, फक्त जेवणार नाही म्हणून मी बोललो या, आणि खाल्लेला राडा कोणी उचलायचं पूर्वे, कोण उचलायचं ही राडा, मला काय कामाला ठेवलंय काय तुमच्या, आता काय उचलणार बिचलणार नाही, माझी मी पलीकडच्या घरात जाऊन झोपण, पण मी तर झोप राडा उचलून झोपणं बिपणार नाही, काय नाही उचलणार राडा बिडा तुझी, तू उचल मला काय माहित नाही, आणि डाळ भाताचा कुकर लावलाय तुला खायचं असलं तर खा, मी चालली पलीकडे आधी जवळ आता सांगते तू, हा तू तिला शिकू पूर्वी तिला, तुम्ही मला बोलायचा प्रयत्न करू नका, मी पूर्वीला बोलते का नाही पूर्वे, तुला बोलायला एवढं मला काय पिसायला कुत्र चावले, मी कोणाला बोलायला दगड मारून देऊ चिखल तोंडा उडवायला, स्वतः चिखल आहे स्वतः दगड आहे, तोंड बघा तुमचं बघा, फालतू गिरे शेमडा कुठलं, कोण शेमडा चांगलं सांग, तूच आहे तूच आहे तूच आहे तूच आहे तूच आहे शेमडा तूच आहे, जस माझ्या हातचं खाणार नव्हतं ना तसं ही भांडी पण उचलायची म्हणायचं, तेवढं गचकायचं कसं कळतं करून खायचं, मग ती काय धुळ कुणीही करायचं, तू उचलायचं तुझं काय माहिती, पूर्वी कोण उचलणार, कोण उचलणार पूर्वी, कोण उचलणार सांग मला, ती सगळा राडा उचलायचा ना, हा असं सगळं बाहेर मी त्या तिथे दारात कुत्र्या बसलाय ना, त्या कुत्र्याला लिहून टाकी, हा पप्पालाच म्हणते बरोबर, तिची लाईक आहे मला बोलायची, पप्पाची किती लाईक आहे का नाही, लय मोठ वाढ मोठ वाढ बोलत होत की तिच्या हातचं जेवणार नाही, तिच्या हाताचं ही करणार नाही, मग आता ती खाल्ली खाल्लं माझी मी पाणीपुरी करून खाल्ली, ती खरकट उचलावं ना पाणीपुरी, आणि ह्याला खाल्ली म्हणते ती असं राडा ठेवण्याला, ह्याला खाल्ली म्हणते ती काय, हा जरा खाल्ल्याचं माणसासारखं खा, बरोबर आहे जनावर जनावर जनावरासारखंच खाणार ना, जनावर सगळ्यांना माणसासारखं कसं खाता येणार जनावराला, माझी मी बोलायला नाही तर काय पण करत, तुम्हाला काय करायचं, मी तुम्हाला बोलती का, मी पूर्वीला बोलती, करणार बंद, लाईट बिल भरायचं म्हणल्यावर नाक उचलून बाहेर असतं, मी भरलंय ग बस भरून आणलं, गॅस कुणी आणला, बघ माझ ते पप्पाचा आवाज ऐकून कुत्री पण गोळा व्हायला लागली, ती कुत्र्याला कळते कोणाचा ऐकून आली ती पूर्वी, कुत्र्याला कळते कोणाचा ऐकून आली ती, माझा आवाज एवढा मोठा नाही कळ का नाही पूर्वे, पूर्वे ती उचलणार आहे का नाही, उचल पटक ती उचल 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 पटकन, हिथं असताना नाकाच्या शेंड्यावर आता भांडी उचलताना कुठे गेला, लय खायचं कळतं, लय टेंबड्यानं बोलायचं कळतं, उचलत नाही लावणार, काय अजिबात कूलर लावायचं नाही, यच की कडे कूलर लावायचं, उचलूनच आपटते, लय नाटक करायला गे काय बोलत नाही म्हणून, आणि ते गपचूप उचलायचं, खायचं कळतं ना ऐकतं तसं धुवून ठेवायचं, का मी करेन दुसरं लग्न, मग उचलायसाठी उठ जाव निघा आता निघा जाव, उचलायसाठी मी दुसरं लग्न करेन, उचलायसाठी करा करा लग्न, मग करेल जण भेटूया तुला, मग मी पण नाही ना भेट, माझ्या समोर बोलणार नव्हते म्हणून मी पण नाही ना बोलत तुम्हाला, तुम्ही म्हणताय तुम्ही म्हणला ना खाणार नाही, मी मग कशाला राडा ठेवला इथं उचलायचा, अरे तुझं काम आहे मला का उचलू, मी स्वतः तेंबड्यानं म्हणला होता ना माझ्या हातचं खाणार, माझ्या आई बाबा बापाला दिलेला तुझ्या आई बाबाची वाटत तुझं तू घे, मला सांगते मी नाही उचलणार अजिबात नाही उचलणार, माणूस तुझा हसवायला लागले आणि म्हणत होते ना लय मी हिच्या हातचं खाणार नाही काय नाही, तर आता सगळ्या घरात राडा केलाय पाणीपुरीचा, काय आवरण नाही ते काय नाही ते, आणि आत्याला बरं आहे आत्याला घरी आणले जाऊ हॉस्पिटलमध्ये जाऊन आलते मी आज, पण आता इथं जरा आजी ते असल्यामुळे जरा लहान मुलं असल्यामुळे जरा आत्याला आराम करायचं, जरा
प्रॉब्लेम होता ना, आराम मिळणार नाही. त्यामुळं त्याच्या नंदच्या घरी ठेवलेलं आहे. आता त्यांच्या घरनं जाऊन आले बघून बरं वाटतंय. जेवण वगैरे केले, गोळ्या औषधे खाले ते, आणि गोळ्याला पण 2-3 दिवस झालं ताप आलता. आयशूला पण आता बरं वाटतंय, गोळ्याला पण आता बरं आहे. रात्याला डिस्चार्ज मिळालाय. त्यांच्या काही नादाला लागून उपयोग नाही, कारण की मला वाटलेलं आल्यावर भांडण करणार नाही ती, बोलणार नाही ती. काय तर काय पाणीपुरी करून खाल्ली. आणि आता सगळ्या घरात राडा केलाय, वैताग आलाय मला. आता ह्यांना काय बोलावं काय नाही, काय बोलायला जावं तर भांडण करायचं. आता संध्याकाळची कुठे ह्यांच्यासोबत भांडण करत बसू आणि तंटा करत बसू. त्यामुळं म्हणलं बाहेर येऊन बोलावं. तर जरा टेन्शन आले, आत्याचं जरा टेन्शन आलं. एंजिओग्राफी वगैरे केली पण रिपोर्ट नॉर्मल आले. आणि आता आज डिस्चार्ज दिला, 2 वाजता घरी आणले आत्याला. आत्याला त्यातल्या त्यात बरं वाटते, पण जेवण वगैरे करत नाही, कारण की खाऊ वाटत नाही. म्हणजे मग म्हणलं आता दवाखान्यात आले लक्ष लगे काय खाऊ वाटणार नाही. मग तसंच तिला थोडंफार खाऊ आत्या नंदनं खाऊ घातले. आता आम्ही मी 1-10 वाजताच बघून आले. आता 10:30 वाजत आले, 10:30 अर्ध्या तासापूर्वी जाऊन आले. बसले जरा वेळ आणि गोळ्या देत होता ना, गोळ्याला घेऊन आले. म्हणलं आत्याला जरा त्रास देईल आणि त्याला पण बरं वाटत नाही, त्याला पण गोळ्या वगैरे चारायच्या होत्या. म्हणून म्हणलं त्याला पण घेऊन यावं, आत्याला पण बघून यावं. आणि ह्यांचं काय मला काय पटं नाही असं बोलणं वागणं. आत्याला बरं नव्हतं म्हणून दवाखान्यात येत झाले, हेलपाटे झाले. म्हणलं मला त्यातनं मला पण बरं नव्हतं, माझी पण तब्येत खराब होती. मी काय गोळ्या वगैरे खाल्ल्या, त्यातल्या त्यात बरं वाटायला लागलं आहे. पण मला आता ह्यांच्याशी काय बोलावं काय नाही, काय बोलायला गेलं काय, ह्यांनी आडवच बोलतात, भांडणच करत बसतात. म्हणलं मला जरा बरं वाटू द्यावं, मग ह्यांच्यासोबत भांडण तंटा करत बसावं. आता एक सगळ्या घरात राडा केला ती, पहिल्यांदा राडा मला आवरावं लागेल. तर अजून आत्ता कुकर लावलाय, कारण की गॅस पण संपला होता आणि आम्ही बाहेर पण गेलतो. त्यामुळं आत्ता कुकर लावलाय. पोरं उपाशी त्यांना, म्हणजे त्यांनी खाल्ली ह्यांनी केलेली पाणीपुरी, पण तरी म्हणलं पाणीपुरीनं काय ह्यांचं पोट भरणार नाही. आणि उद्या म्हणलं हरतालिकेचा उपवास आहे, त्याच्या आधी म्हणलं आता काय तर खायला बनवावं, कारण की आजीनं पण काय खाल्लं नाही. जरा उशीरच झाला आज जेवायला, कारण की बाहेर वगैरे आत्याकडे गेलते आणि आज आत्याला डिस्चार्ज वगैरे द्यायचा होता. परत पोरांना सकाळपासून जरा त्यांचं तब्येत खराब असल्यामुळे त्यांना औषधं गोळ्या, परत आजीला जेवायला, आम्हाला जेवायला, परत दवाखान्यात डब्बा, ह्याच्या टायमात कामाला वेळ झाला, कामं वगैरे झाली. म्हणलं आता आत्याकडे जाऊन यावं, आत्याकडे पण जाऊन आणलं. घरातला बाजार संपला होता, ती बाजार आणला. आता तोपर्यंत गॅस सिलेंडर संपला तोपर्यंत इकडचा जोडून घेतला मी. आणि आता म्हणलं पोरांना सगळ्यांना विचारलं, तुम्हाला जेवायला काय बनवू द्या, तर सगळे म्हणले डाळ भात बनवू. म्हणले कारण की काही खाऊ वाटत नाही. मग आता डाळ भाताचा कुकर लावलाय. आजीला पण विचारलं, आजी तुला काय दुसरं खाऊ वाटत असेल तर सांग, कारण की दुपारी पण भातच खाल्लेला. कारण की मला माझं पण ते मी तुम्हाला म्हणलंच की मला बरं वाटत नव्हतं, मला पण डोकं दुखायला लागलं. कारण की हॉस्पिटलच्या स्मेलमधनं एवढं उशीर थांबायची सवय नव्हती, उशीरपर्यंत थांबलेलं त्या स्मेलनं डोकं दुखायला लागलं, डोकंच कमी येईना. त्यामुळं घरी आल्यावर झोपलेले सकाळी तरी पोरं म्हणत होते मम्मी उठकी ही दे ती दे. त्यांना पण दुपारी सकाळी पण डाळ भातच खायला दिलं. आता पण मग सगळ्यांना विचारलं, पण पोरं म्हणे मम्मी पाणीपुरी खाल्ली, भूक नाही डाळ भात लावा. आता डाळ भात लावलाय. आजीला पण विचारलं, आजी पण म्हणली डाळ भातच कर म्हणली, खाते म्हणली. आयशूला पण विचारलं, सगळ्यांना विचारलं. गोळ्या काय अपर्णाच्या, म्हणजे नंदच्या घरी होता अपर्णाच्या, तिथून जेवण करून आला. त्यामुळे त्याला काय नाही, ती झोपलाय. आता आमच्या सगळ्यांचं जेवायचं आहे. आणि त्यातनं ह्यांचे नखरे असे की काय माणूस लवकर उठत नाही. आता सगळ्या घरात पसारा केला आहे. आणि मला म्हणतात की मी फक्त असं बोललो होतो की मी तुझ्या हातचं खाणार नाही. मी असं बोललो नव्हतो की मी राडा उचलेल हे उचलेल. मग हातचं खाणार नाही म्हटल्यावर स्वतःचा केलेला राडा तर स्वतः उचलावा ना. लय नाकाच्या शेंड्यावर राग ठेवून बोलले होते ना, मी तुझ्या हातचं खाणार नाही, काय करणार नाही. आता उद्या बघू, कपडे पण मलाच धुवायला लावणार. आणि आता बघू डाळ भात केलेला तर खात्यात का. पूर्वीला म्हणलं पप्पाला खायला लावं म्हणलं, कारण की सकाळी त्यांना काय खाल्लेलं नाही. पप्पाची लय धावपळ झाली म्हणलं, डिस्चार्ज वगैरे करायला, परत गोळ्या औषध आणायला, हे करायला लय धावपळ झाली. त्यामुळं पप्पाला खा म्हणावं म्हणलं. आता काय करते, काय खातेत का नाही खात, काय खातेत का नाही खातेत काय माहीत नाही. पण पूर्वीला सांगितलंय तर. आणि तिला म्हणलं आता भांडणात म्हणलं की ती राडा उचला मी उचलणार नाही, कारण की तुम्ही राडा केलाय मी नाही केला. कारण की माझ्या हातचं खायचं नाही तर राडा केलेला तुम्हीच उचला, तुम्ही करून खाल्लंय तर. आणि पाणीपुरीनं काय पोट भरणार आहे. त्यामुळे पोरांना म्हणलं तुम्ही पण खावा, पप्पाला पण खाऊ द्या. आणि आता भांडणाचा जो विषय तर राहिला, कारण की अशा दुकानात कुठं भांडण करत बसायची. मी पण आजारी, आयशू आजारी, गोळ्या आजारी, आत्याला आता बरं वाटायला लागले, पोरांना पण बरं वाटायला लागले, मला पण त्यातल्या गोळ्या खाल्ल्यामुळे जरा बरं वाटायला लागले. पण आता ह्यांच्यासोबत कोणी भांडण करत बसते, ह्यांच्यासोबत भांडण करत बसतं का दिवस जाय. आणि डोक्याला टेन्शन आहे, डोकं दुखलते वेगळं, कारण की मला लई चिडचिड झाली का, माझं लई डोकं दुखतं. आणि असा तणाव, परत ही वातावरण सारखं, हॉस्पिटलात येणं जाणं लई वाढत झालं. कारण की हे आमच्या
8 दिवस हॉस्पिटल मध्येच गेलेत. पहिल्यांदा आयशूसाठी, परत आत्यासाठी, परत गोळ्यासाठी, परत आता माझ्यासाठी. त्यामुळे त्रास व्हायला लागलाय. तर चला बाय.